विद्यार्थी मित्रांनो अर्धा म्हणजे काय हे आपण पाहिलं आता एखाद्या वस्तूचा अर्धा भाग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा हा एक आयताकृती कागद आहे या आयताकृती कागदाच्या मध्यावर मी एक रेश मारलेली आहे आता जेव्हा मी या कागदाची बरोबर दोघं टोक एकमेकावर ठेवले जातील अशा पद्धतीने घडी केली तर आपण जी रेश घेतली बरो बर होती बरोबर त्या रेषेवर त्याची घडी होईल आणि यामुळे या कागदाचे दोन वेगवेगळे भाग तयार होतील यातला हा जो भाग आहे हा अर्धा भाग आहे आणि हा अर्धा भाग आहे आपण या कागदाचे दोन्ही भाग वेगवेगळे करू म्हणजे नेमका आपल्याला अर्धा भाग मिळेल अशा प्रकारे मित्रांनो आपण जो कागद घेतला होता त्याचा हा एक अर्धा भाग आपल्याला मिळाला आहे आणि हा एक अर्धा भाग आपल्याला मिळालेला आहे